तथागत महाविहार सामाजिक संस्था बौद्ध सेवा संस्था आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खारघर शाखेच्या वतीने सेक्टर 12 येथील बुद्ध विहारात 67वा बौद्ध धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते प्राध्यापक अनिल कवळे, प्राध्यापक एल एस बोईवारे यांनी आपले विचार मांडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना जगात बौद्ध धर्माचे स्थान मोठे असून बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या बौद्ध धर्माचा रथ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे नमूद केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, अनिल साबणे, संदीप रेड्डी, नितेश पाटील, छगन खरात, शशिराव दामोदर, सचिव रवींद्र माने, संदीप माघाडे, प्रवीण मोकल, दादाराव उदागे, शिवाजी खरात, सीताराम जगताप, रवींद्र सूर्यवंशी, किशोर जाधव, राहुल वानखेडे, सीमाताई जाधव, शांताताई माघाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष मल्हारी घाटविसावे, सुशील महाडिक, प्रभू जाधव उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांच्यासाठी 67 वर्षापूर्वी जो एक आपल्याला दिशा दिली आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण देशात जगभरामध्ये आपल्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो शांततेचा मंत्र दिला, चक्रवर्ती सम्राट अशोकानं तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या सर्वांसाठी हीच जीवनाची दिशा आहे असं महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. मला खरोखर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचं आपल्या सर्वांनी इतकं स्वागत वाटतं की एकीकडे ज्यावेळेला त्यांनी देशाची घटना बनवली, जगभरातल्या घटनांचा अभ्यास केला आणि प्रत्येक घटनेमधून जे चांगलं आहे आणि जे आपल्या देशाला लागू होऊ शकेल अशा पुस्तकांचा स्वीकार केला. आता माझा आवाज थोडासा खराब आहे पण तशाच पद्धतीनं जेव्हा आम्हाला आमच्या त्या ठिकाणी पुढच्या जीवनाची दिशा निवडायची त्यावेळेला हिंदू धर्माचा त्याग केला, त्याच वेळेला त्यांनी या मातेचा धर्म स्वीकारला. त्या तथागत गौतम बुद्धांची दिशा आपल्या सर्वांसाठी निवडली आणि मग वेगळ्या वेगळ्या संघटना भारतीय बौद्ध महासभा असेल, बुद्धी सोसायटी हिंदी असेल किंवा अन्य वेगवेगळ्या धार्मिक संघटनांच्या माध्यमातून आपल्या निवडलेल्या दिशेवरती जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला प्रत्येक पावला पावलावरती स्पष्ट अशी दिशा निवडता यावी याचा विचार त्यांनी केला आणि विज्ञाननिष्ठ असा धर्म स्वीकारला. आणि म्हणूनच आपल्या आजच्या काळाची पिढी तंत्रज्ञान विज्ञान याच्या बाबतीत दक्ष असणारी पिढी, इथून पुढच्या कालावधीमध्ये जन्म घेणाऱ्या पिढ्या या प्रत्येकाला आजही आपला धर्म आपला धर्म कालसुसंगत वाटावा यासाठी बाबासाहेबांनी कितीतरी या ठिकाणी पुढचा विचार केला आणि म्हणूनच बाबासाहेबांना आज देश जग दूरदर्शी नेता याप्रमाणे मानतो. आज त्यांना या निमित्तानं पुन्हा एकदा अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला आमचे सर्व सहकारी त्यांना सन्मानित केलं आपल्या मनापासून यासाठी.